त्यांच्या विचारायचे लोकप्रतिनिधी सण आला रामनवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल तेव्हा त्या सगळ्या सणासुदीवर हल्ले करणं ह्या सगळ्यांच्या विरुद्धात हा हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकवटलेला आणि तोच संदेश आम्ही जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने दिलाय की आमच्या हिंदू समाजाकडे तुम्ही वागल्या नजरेने बघायचं नाही. आम्ही पण आता यापुढे जसा तसं उत्तर देण्यासाठी तयार आहोत. जय श्रीराम. ए मोबाईल जरा बाहेर घ्या ना. मोबाईल मागे घ्या. मोबाईल मोबाईल. अरे हे बघ ना, यांचं डोकं आहे म्हणून मी हे नाही करत आहे. बघा, बांगलादेश राहतात हे मुळात आपल्या मुंबईचे नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये की तिथे कोणी आणलेले. अशा परिस्थितीमध्ये कसं येणार मी सांग ना. ये ना कुठे मध्ये राहत. मागच्याला पण येऊन का थांबावं का जगावं. योग्य वेळी प्रशासनाने मुंबईला आम्हाला बांगलादेशी करायचं आहे आणि त्यासाठी लागण्याच्या टोकावर द्यायसाठी आम्ही तयार आहोत. पोलिसांनी अगर आपलं प्रशासनाने अगर आपलं काम नाही केलं तर आम्हालाही त्या लोकांना बाहेर कसं काढायचं. मग आम्हालाही आमची पद्धत वापरायला लागेल. हिंदी में राहणे जी. हिंदी में. हिंदी में. फडणवीसन का आरोप किया कि आपने माननीय में भव्य चिले निचले क्या आपका संदेश और पहली बार इसने नीचे बड़े पैमाने पर जिम्मेदारी समाज आलू नको मत. संदेश यही है कि इसके आगे अगर हमारे इधर रहने वाले हिंदू समाज के खिलाफ कोई भी अगर किसी भी तरीके का अगर नाटक चालू करेगा, अगर उनके ऊपर अगर उनको अटैक करेगा. हमारे इधर रामनवमी की और हनुमान जयंती की जो मिरवणूक निकलती है तभी उसके ऊपर चप्पल फेंकी जाती है, पथराव होता है. तो ये सारी चीज़ें लैंड जिहाद की चीज़ें हैं, लव जिहाद की चीज़ें, सारे के सारे विषय अगर मालवणी में बंद हुए नहीं तो इसके आगे हिंदू समाज सहन नहीं करेगा. यही संदेश ये मोर्चा के माध्यम से हमने दिया है. हमको भी आगे देखना है कि ये लोग अभी आगे कितना हिम्मत दिखा रहे हैं. देखिए मालवणी ये हमारे हिंदुओं की है और आगे भी हिंदुओं की रहेगी. इन्होंने कितने भी अगर कोशिश किया कि यहाँ से हिंदू को निकाले, हिंदू की संख्या कम करे तो वो होने वाला नहीं है. इसलिए इसके आगे जिधर जिधर हमारा भगवा लहरा है हम सब जगह भगवा लहराएंगे. सब पे एक्शन लिया जाएगा. अभी आप देखो आगे ये तो सिर्फ ट्रेलर था. पिक्चर में देखो आज मी फक्त ह्या विषयावर बोलणार आहे. माझ्यासाठी मुंबईमध्ये राहणारा बांगलादेशी आणि रोहिंग्या हा महत्वाचा आहे. कारण का उद्या आपल्या सगळ्यांसाठी अडचणीचा विषय होणार आहे म्हणून आम्हा लोकांना हा मोठी भूमिका मांडायची आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. चला काय अजून आहे विषय. अजून आहेत रंगे पाटील आणि फडणवीस अजून ह्या विषयाबद्दल आहेत. रोहिंगे बांगलादेशी बद्दल. चला धन्यवाद. Okay, chunde paaje ki kaise bhagav.